वसई विरारमध्ये कोरोनाग्रस्त पहिला रुग्ण मयत झाला आहे, तर हे सदरचे रुग्ण 68 वर्षांचे होते, वसईच्या ओमनगर येथे राहणारे होते. हा रुग्ण परदेशातून परतला नव्हता, मात्र तो कोणाच्या संपर्कात आला याचा शोध महानगरपालिकेच्या माध्यमातून घेतला जात आहे. हार्ट अटॅक आल्याने त्यांना नालासोपाराच्या प्रसिद्ध हार्ट स्पेशलिस्ट हॉस्पिटल रिद्धी विनायक या रुग्णालयात 29 मार्चला उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. हार्ट बरोबरच त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांचा रिपोर्ट काढण्यात आला होता आणि 31 मार्चला ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्टही झालं होतं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आज रात्री 9:15 त्यांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार क्षेत्रात आतापर्यंत 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून आज त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेमुळे वसई विरारमध्ये कोरोनामुळे पहिला रुग्ण मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.